ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि याच निमित्तानं या विभागाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने ज्योतिबा दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले. आपल्यासोबत धैर्यशील माने आहेत, बोलूयात. काय सांगाल, एका बाजूला निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशामध्ये वेळात वेळ काढून ज्योतिबा दर्शनासाठी आल्या. ज्योतिबा हे आम्हा सर्वांचं आराध्य दैवत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबाचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलीच गोष्ट यशाला जात नाही. आणि आमच्या परंपरेनं मी ही एकाच वर्षी नव्हे दरवर्षी यात्रेला त्या ठिकाणी येत असतो. ज्योतिबाचा गुलाल डोक्याला लावून संसदेमध्ये जाण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं. ह्या तमाम जनतेची सेवा करण्याचं भाग्य मिळालं आणि ही अखंडितपणे सेवा चालत राहावी त्याच्या चरणी प्रार्थना केली, नतमस्तक झालो. आणि या मतदारसंघाच्या आणि भारत देशाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण आखण्यासाठी परत एकदा परमेश्वराचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना केली. V-Guard के air coolers, extra large cooling pads के साथ, जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard air coolers, long lasting cooling. नक्कीच या विभागाचे खासदार म्हणून ज्योतिबा देवालयासाठी देखील निधी आणण्याचा प्रयत्न केला. काय नेमका निधी आणि कशा पद्धतीनं ज्योतिबा मंदिरासाठी खासदार म्हणून काम? ज्योतिबा मंदिराकडे जाणारे रस्ते हे आपण या ठिकाणी 5 कोटी रुपयाचे रस्ते त्यामध्ये केलेले आहेत. गाव अंतर्गत ज्योतिबाचे सगळे गल्ली बोर्ड पूर्ण व्हावेत, त्यांना नागरी सुविधा मिळावेत याच्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी तयार केला आहे. आणि प्रत्येक गावागावामधला जसा निधी देतो त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी ज्योतिबाचा हा खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यातनं आणि देशभरातनं भाविक इथे येत असतात. त्याच्यामुळे त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल त्याचा प्रयत्न मी खासदार म्हणून या ठिकाणी केला आहे. त्याचबरोबर ज्योतिबा प्राधिकरण करून जसं तिरुपती आहे हा डोंगरसुद्धा त्या धर्तीवर नटवण्यासाठी म्हणून राज्य शासनावर मी आणि विनय कोरे सावकरांनी त्याच्या बाबतीतला पाठपुरावा करून याला प्राधिकरणाचा दर्जा त्या ठिकाणी दिला आहे. भविष्यकाळामध्ये 500 ते 1000 कोटी रुपयाचं बजेट हे निव्वळ ज्योतिबा प्राधिकरणाच्यामुळं या नगरीला आणि त्याचबरोबर इथं असणाऱ्या सर्व पंचकृषीला त्या ठिकाणी मिळेल. नॅशनल हायवेचं आपण काम बघताय तर जवळच नॅशनल हायवेसुद्धा गेलेला आहे आणि ज्योतिबाच्या पायथ्याशी रेल्वे आणायचासुद्धा माझा संकल्प आहे, जेणेकरून येणारे भाविक जगभरातनं आणि देशभरातनं ज्योतिबाच्या पायाशी दर्शनासाठी या ठिकाणी येतील. नक्कीच एका बाजूला ज्योतिबाच्या चैत्र्यात, दुसरीकडं प्रचाराची देखील रणधुमाळी सुरू आहे. हातकणंगलेमध्ये बहुरंगी निवडणूक पाहायला मिळते. कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे, काय नेमका प्रतिसाद दिसतो? प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट आहे. ज्योतिबाच्याच आशीर्वादानं सर्वसामान्य माणसाच्या मने नरेंद्र मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान व्हावेत, विकासाची यात्रा अशीच पुढे राहत राहावी, जगाच्या पाठीवर देशाचा परचम अशाच लहरत राहावा ही या ठिकाणी लोकभावना सामान्य माणसाच्या मनामनामध्ये आहे. आणि म्हणूनच संपूर्ण देशभरातली या ठिकाणी जर आपण उठाव पाहिला तर महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत फिर एक बार मोदी सरकार ही जी लाट सुरू झालेली आहे. स्वतः मोदी साहेबसुद्धा कोल्हापूरला त्या ठिकाणी येत आहेत. मला मनापासूनचा आनंद आहे की कोल्हापूरच्या विकासालासुद्धा गती देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या जिल्ह्यांच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही इन्स्ट्रुमेंटल ठरलो आहे. आणि मी ज्यावेळी माझ्या वाढदिवसादिनी मागच्या वेळी पंतप्रधानांना भेटलो होतो त्यावेळी ज्योतिबाचीच मूर्ती त्यांना भेट दिली होती. आज कर्मधर्म संयोगानं या चैत्राच्या पावन याच्यामध्ये सणामध्ये आज या ठिकाणी पंतप्रधान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत हे खऱ्या अर्थानं भूषणास्तव आहे. खरं तर आज गुलालात नाहून निघालेला आहात, हीच परिस्थिती निवडणुकीच्या निकालामध्ये दिसेल, गुलाल असाच असेल 100%. मी आपल्याला सांगतो त्या ज्योतिबाची सासनकाठी घेऊन नाचताना मी हा गुलाल माझ्या अंगावर पडलाय. त्याच्यावर भगवी पताका त्या काठीवर होती आणि ती काठी गगनाला भिडलेली होती. निश्चितपणे या ठिकाणी सांगेन सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आणि सामान्य लोकांच्या इच्छा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धैर्यशील माने त्या यात्रेला निघालाय. ती काठी ही जगन्नाथाचा रथ आहे आणि जगन्नाथाच्या आशीर्वादानं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य सेवा करण्याची संधी मला या लोकसभा मतदारसंघातील जनता देईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि गुलाल कदाचित याच्यापेक्षाही जास्त आपल्याला त्या ठिकाणी इलेक्शननंतर दिसेल. पहिलं आपण ज्योतिबा यात्रेच्या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावर आलेले धैर्यशील माने गुलालात नाहून निघालेले आहेत आणि निकालानंतर कदाचित यापेक्षाही जास्त गुलाल अंगावर असेल असा विश्वास या निमित्तानं धैर्यशील माने व्यक्त करतायत. गुड जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर.